नमस्कार, रंग माझा वेगळा या यूट्यूब चॅनल वर मी अंजली मीनानाथ दसके आपलं सहर्ष स्वागत करते। आज मी तुम्हाला शिकवणार आहे रिकाम्या कॅनपासनं तयार होणारे वॉल डेकोर किंवा प्लांटर। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी लागणारं साहित्य आहे एक रिकामा ऑइल कॅन, ऍक्रेलिक कलर ब्रश, रंगकाम करण्याची डिश, ब्रश पुसण्यासाठी खराब कापड, कटर, स्केच पेन, काही रिकामी झाकणं, चमचमणारा कापड, या जागी तुम्ही कागदही वापरू शकता, कापण्यासाठीची कात्री आणि पाणी। सगळ्यात आधी या रिकाम्या कॅनला मी स्वच्छ धुवून घेतलाय। स्टिकर काढण्यासाठी मी याला थोडस कोमट पाण्यात डिटर्जंट पावडर टाकून भिजवून ठेवलं आणि मग त्याचे स्टिकर काढून घेतले। स्केचपेननी केलेली ही जी खूण आहे त्याला आपण कटरच्या मदतीने कापून घेणार आहोत। या ऑइल कॅनच्या बॉटमला आपण ज्या खुणा करून घेतल्या होत्या त्या आपण कापून घेतल्या। त्यानंतर बघा, ही हँडलची बाजू आहे ऑइल कॅनची, आपण इथला भाग ठेवलाय आणि हा बाकीचं कापून घेतलेलं आहे। माझ्याकडे ही जी दोन झाकणं आहे त्यांच्या अगदी मधोमध मी सरळ रेष मारणार आहे आणि त्या रेषेवरून मी कटरच्या साह्याने कापून घेणार आहे। कटरच्या साह्याने आपण मोठ्या झाकणाची दोन भाग केलेत आणि छोट्या झाकणाची दोन भाग केलेत। त्यातले हे मोठ्या झाकणाचे दोन्ही भाग आपल्याला असेच ठेवायचे आहेत। या छोट्या झाकणाच्या दोन्ही भागांना आपल्याला काळा ऍक्रेलिक रंग देऊन घ्यायचा आहे। याच पद्धतीने दुसऱ्याही भागाला आपण रंग देणार आहोत। रंग माझा वेगळा या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळे कला आविष्कार तुम्हाला बघायला मिळतील, तेही अगदी झटपट होणारे, साधे, सोपे, जे तुम्ही स्वतःही घरी करून बघू शकता। रंग माझा वेगळा हे यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा। ऑइल कॅनच्या हँडलवर अगदी मधोमध आपल्याला झाकणाच्या साह्याने एक गोल आखून घ्यायचा आहे। याच्याच मागच्या बाजूला इथे आपल्याला हे प्लॅटर जेव्हा भिंतीला किंवा कुठेही लटकायचंय त्याच्यासाठी इथे आपण एक छोटं छिद्र करणार आहोत। बघा, मागच्या बाजूला आपण छोटं छिद्र करून घेतलेलं आहे। हँडलच्या वर मधोमध जो आपण मोठा गोल आखला होता त्यात आता आपण ऍक्रेलिकचा लाल रंग भरून घेणार आहोत। आता या गोल गंधाच्या खाली आपल्याला हे जे ऑइल कॅनचं हँडल आहे याच्यावर आयब्रोज ड्रॉ करून घ्यायचे आहेत। आपण ज्या ह्या आयब्रोज काढून घेतलेले आहेत त्याला आता आपल्याला काळा रंग द्यायचा आहे। कापलेलं छोटं झाकण आपण काळ्या रंगाने रंगवून घेतलं होतं, तो रंग आता व्यवस्थित सुकलेला आहे। या दोन भागांचा वापर आपण ह्या कॅनला चेहरा बनवताना डोळा म्हणून करणार आहोत। एक भाग आपल्याला इथे चिटकवून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने दुसरा भाग आपल्याला इकडे चिटकवून घ्यायचा आहे। यासाठी आपण फेविकॉल किंवा फेविबॉन्डची मदत घेऊ शकतो। बघा, अशा पद्धतीने आपण दोन्ही झाकण डोळा म्हणून चिटकवून घेतलेले आहेत। आता आपण जे कापलेलं मोठं झाकण होतं ते आपल्याला इथे कान म्हणून चिटकवायचं आहे। बघा, हा अर्धा भाग आपण इथे कान म्हणून चिटकवतो आहे।
मी ही ट्रायबल महिला तयार करते म्हणून मी कान असा चिटकवणार आहे, पण जर तुम्हाला असं वाटतं की हा गणपती तयार होतोय तर तुम्हाला गणपतीसाठी तुम्ही हे असं चिटकवू शकता। म्हणजे झाकण तेच आहे, जर मी हे मला ट्रायबल महिला बनवायची आहे म्हणून मी असं चिटकवते आहे, पण जर तुम्हाला याचा गणपती तयार करायचा असेल तर तुम्ही हेच झाकण असं चिटकवू शकता। वी बॉन्डच्या मदतीने माझा एक कान चिटकवून झालेला आहे। आता मी त्याच पद्धतीने इकडे हा दुसरा कान चिटकवून येणार आहे। चेहऱ्याला मला महिला बनवायचंय म्हणून मग मी हे जे चिटकवलेले झाकणं आहेत त्याच्या खाली थोडेसे आयलॅशेस म्हणजेच पापण्या काढून घेणार आहे। माझ्याकडे हे दोन मोठे कुंदन आहे, त्याचा वापर मी या ट्रायबल महिलेला कानातले बनवण्यासाठी करणार आहे। या कापडाची आपण एक अशी 3.5 ते 4 इंच रुंदी असलेली पट्टी कापून घेतलेली आहे। कापून घेतलेली ही पट्टी आपल्याला इथे फेविकॉलच्या मदतीने चिटकवून घ्यायची आहे। हे जे कापड बाहेर राहिले ते आपल्याला असं दुमडून आतमध्ये घ्यायचं आहे, त्यासाठी आपण सेलो टेपची मदत घेऊया। चेहऱ्याला अधिक खुलवण्यासाठी आपण इथे थोडा काळा रंग देऊन घेऊया। चेहरा पूर्ण झाला आहे, ऑइल कॅन पासून हा चेहरा बनवला आहे यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही। या चेहऱ्याप्रमाणे मी माझ्याकडे असलेल्या दुसऱ्या ऑइल कॅनचा असा चेहरा बनवलेला आहे। यात बघा गंधाची पद्धत बदललेली आहे, आयब्रोज थोड्याशा जाड केलेले आहेत। झाकण अर्धा कापून लावण्याऐवजी खालच्याच झाकणासारखे दोन झाकणं घेऊन मी त्याचे कान केलेले आहेत। इथे सुई दोऱ्याच्या मदतीने मी हे मणी टाचून घेतलेत कानातल्यासारखे, आणि हे कापड असं फेट्यासारखं बांधलेलं आहे, आणि डोळ्यांना मी पापण्या काढलेल्या नाही आहेत कारण मला हा पुरुषाचा चेहरा करायचा होता। बघा हाही चेहरा छानच दिसतो। ऑइल कॅनपासनं तयार केलेले चेहरे हे तुम्ही भिंतीवर असेच वॉल डेकोर म्हणून पण लावू शकता, आणि जर ह्यात तुम्ही छोटी कुंडी ठेवली तर तुम्ही हे प्लांटर म्हणूनही वापरू शकता। नक्कीच आवडला असेल, आपला अभिप्राय मला कमेंट रूपाने जरूर कळवा। रंग माझा वेगळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबा। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक कमेंट आणि शेअर करा। आनंदी रहा, आनंद पसरवा। धन्यवाद।